सदस्य नव्हतो, कशातच नव्हता, आता निवृत्तीसाठी चाललेलो होतो, एवढंच आपल्याकडे आहे. पण अशा अडचणीच्या कालखंडामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी मला परत राजकारणामध्ये आणून या ठिकाणी आमदारकीसाठी त्यांनी मदत केली. नव्हे त्यांनी त्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. की महाराष्ट्राच्या नाथाभाऊ आता तुम्हाला आमदार दिसला नसता, कदाचित काय सांगावं, आणखी 5 वर्षानंतर काय झालं असतं, काय नाही. सरकार हे टिकेल्याची गॅरंटी तुम्ही देऊ नका. माझा तरी विश्वास आहे की सरकार 1 वर्ष राहते, नक्कीच राहते. आणि म्हणून आगामी कालखंडात केव्हा निवडणुका होतील हे सांगता येत नाही. कदाचित दुसऱ्यांच्या बरोबर निवडणुका होऊ शकतात, कदाचित नंतरच्या कालखंडात लोकसभेवर निवडणुका होऊ शकतात, काहीही होऊ शकतं या राज्यात. हे जे आता चाललेलं आहे, माननीय शिंदे सरकार, माननीय फडणवीस साहेब यांचं फार काळ टिकेल असं नाही. आत्ताच तर अपक्ष बघत आहे, आत्ताच म्हणता मला खातं पाहिजे, आत्ताच म्हणता मला मंत्री पाहिजे. कधी बच्चूकडे साहेब काय म्हणतात, कधी दुसरा काही मंत्री म्हणतो. एकमेकाची इतकी जबरदस्त ओढाधणी आहे, म्हणून तर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला, म्हणून तर आता पुढचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबेल, म्हणून तर खाते वाट्यापर्यंत वाढताय. कारण आपसामध्ये हा आहे, परत टांगती तलवार आहे कोर्टाची, न्यायालयाच्या दृष्टिकोनाचा केव्हा काय खाटकं सारखं असते ना. आमच्याकडे विधानसभेमध्ये त्याला गिलोटीन म्हणतात. गिलोटीन म्हणजे हाती जसं एकदम फाटकन असा मारतो तसं ते गिलोटीन असतं. तर गिलोटीन मध्ये एक घटक दोन तुकडे, तसं या सरकारचा जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूला झाला तर यांचं गिलोटीनच आहे, याचं झटक्याची होणार आहे आणि याला झटक्या देणार आहे. आणि मला असं वाटतं पाटील साहेबांना मागच्या मीटिंग मध्ये की ट्रेन शेड्यूल मध्ये जे आहे, जर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था न्यायालय व्यवस्था नीट असेल, जर न्याय व्यवस्थेने प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करायचं ठरवलं, तर 10व्या अनुसूचीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यामुळे 10व्या अनुसूचीमध्ये जे लिहिले समाधान त्यानुसार जर निर्णय झाला तर 100% या सरकारमधले हे जे पहिले सदस्य आहेत हे अपात्र ठरते आणि त्यांनाही सारं सरकार कोसळून पडेल. कारण त्यांना एक तर गट सोडावे, त्या गटात दुसऱ्या पक्षात समावेश व्हायला पाहिजे होता, ते झालेले नाहीये. गटाला त्यांनी मान्यता मिळवली कशी तरी व दिल्यानं ती झालेली आहे, परंतु कोर्टाचा निर्णय झाला तर मला असं वाटतं योग्य निर्णय म्हणजे योग्य म्हणजे घटनेला अधिक अपेक्षित अधिकृत असेल असा निर्णय जर आपल्या बाजूने लागला तर नक्कीच सरकार भविष्य धोक्यात आहे, निश्चित पुढच्या कालखंडामध्ये. आणि म्हणून कार्यकर्ता कसा असला म्हणजे की उद्या निवडणुका लागणार, बस त्या लागोपर्यंत लागतो, उद्या लागणार आहे अशी तयारी आपल्याजवळ असली. रात्री झाले निवडणुका घोषित झाल्या कसे सुरू हो जायंगे असं आपलं तयारी असली पाहिजे. आणि त्यामुळे आपण या सगळ्या तयारीला लागा, संघटनात्मक आणखीही आपल्याला मजबूत करण्याची आवश्यकता आहे, महिला आघाडी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, युवा आघाडी मजबूत करण्याची आवश्यकता आहे. गावा गावापर्यंत जोपर्यंत हे संघटन पोहोचत नाही तोपर्यंत पक्ष बळकट होत नाही.